नमस्कार मंडळी आज आपण अत्यंत पौष्टिक भावगुणी असा गुळाचा मोरावळा बनवत आहोत त्या आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते केसांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा एकदम पौष्टिक असा आहे तर ज्यांचे केस गळती भरपूर प्रमाणात होते त्यांनी आवर्जून आवळ्याचा समावेश आहारात केला पाहिजे तर इथे मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत ते वर्षभर टिकण्यासाठी हे खास टिप्स आहे आवळ्याला कुठेही पाण्याचा अंश नसायला पाहिजे स्वच्छ कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायला पाहिजे आणि जे, जे भांडे आपण हे किसणे वगैरे वापरतो त्याला सुद्धा पाण्याचा कुठेही अंश नसायला पाहिजे म्हणजे आवळा हा आपला मोरावळा वर्षभर टिकतो तर इथे मी सर्व आवळे या पद्धतीने किसून घेत आहे सुरुवातीला हे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर इथे मी सर्व आवळे किसून घेतले आहेत आणि वाटीच्या सहाय्याने इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर जेवढा किस असेल तेवढाच गूळ इथे वापरायचा आहे तर घरातल्या कोणत्याही वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता तर या आवळ्याच्या बिया फेकून न देता तुम्ही या पाण्यामध्ये उकळवून त्याचा सरबत पिऊ शकता तर या वाटीच्या सहाय्याने अडीच वाट्या एवढा कीस भरलेला आहे तर इथे मी अडीच वाटीच गूळ वापरणार आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो आव आवळे असल्यामुळे पाव किलो गूळ वापरायचा आहे गॅसवर कढई व्यवस्थित गरम झाली आहे तरी येथे मी एक मोठा चमचा तूप घातला आहे नंतर दोन वि सॉरी लवंग घातले आहे दोन तुकडे ल दालचिनीचे घातले आहेत दालचिनीमुळे एक छान असा फ्लेवर मोरावळ्याला येतो आणि दोन विलायची ठेचून घातली आहे तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता पण मी प्लेनच बनवणार आहे तर इथे आवळ्याचा कीस छान आपल्याला बारीक गॅसवर परतवून घ्यायचा आहे तीन चार मिनिटे व्यवस्थित आपल्याला कीस परतवून घ्यायचा आहे कीस व्यवस्थित परतल्यामुळे आवळ्यातील तुरटपणा थोडासा कमी होतो तीन चार मिनिटे परतून झाल्यानंतर इथे आपल्याला गूळ घालायचा आहे आवळे न वाफवता न कु न उकडवता आपण हा मोरावळा बनवून बनवत आहोत तर एकदम सोपी पद्धत आहे तर या स्टेजला इथे मी गूळ घालत आहे गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळामध्ये आपल्याला हा आवळ्याचा कीस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्ही साखर देखील घालू शकता पण इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तर दोन तीन मिनिटे झाल्यानंतर पाहू शकता गुळाला पाणी सुटलं आहे तर इथे आपल्याला एक तारीख गुळाचा पाक होईपर्यंत हा मोरावळ शिजवून घ्यायचा आहे तर आणखी आपला पाक इथे व्यवस्थित झालेला नाही आणखी दोन तीन मिनिटे हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे पुढे मी सांगेनच की पाक केव्हा होणार आहे त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर पाहू शकता इथे मी पाक चेक करत आहे पाहू शकता आणखीन व्यवस्थित तार दिसत नाही तर आणखी एक दोन मिनिटे हे आपल्याला असंच हलवत शिजवून घ्यायचं आहे तर या स्टेजला पाहू शकता एक तारी पाक आपला बनवून तयार झाला आहे या स्टेटला गॅस बंद करायचा आहे व अत्यंत पौष्टिक बघून असा आपला हा मोरावळा बनवून तयार आहे लहान सुद्धा आवडीने हा मोरावळा खातात एकदा नक्की करून पहा व थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात आरामात हा आरामा वर्षभर टिकतो तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद